आदिवासी क्षेत्रात मदतीसाठी अमळनेर मधून अनेक जण पुढे आले व ज्याला जे शक्य आहे त्या पद्धतीने मदत सगळ्यांनी केली व ती मदत घेऊन आम्ही सांगली जिल्ह्यातील पलूस या तालुक्यात साधारण 12 ते 14 गावे जी कृष्णा काठी आहेत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात 3 ते 4 गाव आत्ता काही प्रमाणात स्थिरावली तर उर्वरित 8 ते 10 गावे अजूनही संकटाचा सामना करीत आहेत. अशा ठिकाणी आम्ही पोहोचलो. प्रशासकीय मदत जरी मिळत असली तरी घराची पडझड, पक्क्या घरांमध्ये साधारण 1 ते 2 फूट चिखल, सामानांची झालेली नासधूस, मेलेली जनावरे जी कालपर्यंत तशीच फुगून पडली होती आजही काही ठिकाणी ती उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम प्रगतीपथावर आहे तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे. पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे लोक घरापर्यंत तर जात आहेत पण घरात राहता येत लोकांनी पैपै जमा करून कधी पोटाला चिमटा काढून उभारलेला संसार एक एक वस्तू डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं झालेलं पाहून सांगलीकर स्तब्ध होते. ज्या ठिकाणी पाणी नव्हते त्या ठिकाणी प्रभावित क्षेत्रात नागरिकांनी आश्रय घेतला. आपल्या बांधवांना मदतीसाठी तालुक्यातील लोकांसोबत अनेक सेवाभावी संस्था मदतीला धावून आल्या. त्यात प्रामुख्याने जलकल्याण समिती, निरंकारी संस्था, जागृती ग्रुप, चांगुलपणाची चळवळ यांसारखी अनेक संस्था मदतीला धावून आली. त्यात 610 किलोमीटर दुरून आपल्या अमळनेरकर बंधूंनी पाठवलेली मदत पाहून सांगलीकरांच्या पापणीचा कडा ओलावला. सध्या अन्नधान्य पुरवठा हा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे आपली मदत पलूस या तालुक्याच्या ठिकाणी निरंकारी मिशन मार्फत तालुक्यातील प्रभावित मुरली, आमनापूर, धनगाव, नागठाणे, नागराळे, बाबवडे, दुधवडी, तुपारी, रामरावनगर, मिलवडी येथे देण्याचे नियोजन केले आहे. या ठिकाणी सांगली येथील वकील सोमनाथ पाटील, डॉक्टर सचिन जिरगे, सौ कल्याणी जिरगे, शंकर कांबळे व स्थानिक लोकांनी मदत पोहोचवण्यासाठी मदत करीत आहेत. अमळनेरकरांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर चंद्रकांत पाटील व राजेंद्र निकुंभ यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज, जळगाव.